नमस्कार मित्रांनो, मी आहे किरण सूर्यवंशी। स्वागत आहे तुमचं स्टडी पॉइंट या चॅनलवरती। तर मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्था याविषयी काही महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलेलो आहे। जर तुम्ही मित्रांनो स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक कोणतीही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणार तर हे प्रश्न तुम्हाला यायलाच पाहिजेल। ठीक आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या मित्रांना हा शेअर नक्की करा, कारण की त्यांना पण ही माहिती असायला हवी। तर चला मित्रांनो सुरू करूया। मित्रांनो सुरू करण्याअगोदर मी तुम्हाला सांगतो की तुमच्याकडे असणार आहेत 5 सेकंद। 5 सेकंदामध्ये तुम्ही मनातल्या मनात पर्याय क्रमांक, तुमचा उत्तराचा पर्याय क्रमांक निवडायचा आहे आणि मी तुम्हाला 5 सेकंद झाल्यानंतर मी त्याचं तुम्हाला उत्तर सांगणार आहे। ठीक आहे मित्रांनो, तर चला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, पंचायत राज व्यवस्थेत अगदी तळपातळीवर कार्यरत असणारी संस्था कोणती? ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत। तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1, अगदी तळपातळीवर कार्यरत असणारी संस्था म्हणजे ग्रामपंचायत। प्रश्न क्रमांक 2, गावातील अतिक्रमण हटवण्यासाठी कोण नोटिसा बजावतो? तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच। तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, ग्रामसेवक। ठीक आहे, गावातील अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामसेवक हा नोटिसा बजावतो। तर मित्रांनो ग्रामसेवकची जी नेमणूक असते ती CEO करतात। ठीक आहे मित्रांनो, CEO म्हणजेच चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, आणि त्यावरती जवळची नजर असते म्हणजेच BDOची। BDO हा ग्रामसेवकवरती नजर ठेवत असतो। BDO म्हणजेच ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, त्यालाच आपण गट विकास अधिकारी असे म्हणतो। प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? एकस्तरीय, द्विस्तरीय, त्रिस्तरीय, बहुस्तरीय। तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। ठीक आहे, महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था ही त्रिस्तरीय आहे। स्तरीय म्हणजेच ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद। ओके मित्रांनो, हे 3 स्तर आहेत। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य कोण? अध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी। तर याचं उत्तर आहे मित्रांनो जिल्हा परिषदेचा प्रशासनाचा मुख्य आहे तो म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी। पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 5, ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? ग्रामसेवक, सरपंच, गट विकास अधिकारी, तहसीलदार। तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, सरपंच। ग्रामसभेचे अध्यक्षस्थान हा सरपंच भूषवितो। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली? 1 मे 1960, 1 मे 1961, 1 मे 1962 की 1 मे 1964। तर मित्रांनो याचा बरोबर उत्तर आहे 1 मे 1962, पर्याय क्रमांक 3। ठीक आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, ग्रामपंचायत सदस्यांची संख्या टिंबटिंब निश्चित ठरवितात? जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, मुख्य अधिकारी, राज्य निर्वाचन आयोग। तर याचं उत्तर आहे मित्रांनो जिल्हाधिकारी। ठीक आहे, ग्रामपंचायत सदस्यांची संख्या हे जिल्हाधिकारी निश्चित ठरवितात, पर्याय क्रमांक 1। चला प्रश्न क्रमांक 8, देशात जवाहर रोजगार योजना कोणत्या पंतप्रधानाच्या कारकिर्दीत सुरू झाली? इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटल बिहारी वाजपेयी, PV नरसिंह राव। तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो राजीव गांधी, पर्याय क्रमांक 2, देशात जवाहर रोजगार योजना राजीव गांधी या पंतप्रधानाच्या कारकिर्दीत सुरू झाली। प्रश्न क्रमांक 9, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी
पात्र ठरण्यासाठी उमेदवाराची वय कमीत कमी किती वर्ष असावे लागते? 18 वर्ष, 21 वर्ष, 25 वर्ष कि 23 वर्ष? तर मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला माहितीच असणार, 21 वर्ष आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2, पात्र ठरवण्यासाठी उमेदवाराचे वय हे 21 वर्ष असावे लागते. प्रश्न क्रमांक 10, पंचायत पद्धतीचा अवलंब करणारे देशातील दुसरे राज्य कोणते? महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक? तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, जर दुसरे राज्य कोणते असे विचारले तर याचं आन्सर आहे आंध्र प्रदेश. जर मित्रांनो तुम्हाला पहिले राज्य विचारले तर पहिले आहे राजस्थान, दुसऱ्या नंबरला आहे आंध्र प्रदेश, तिसऱ्या नंबरला आसाम, चौथ्या नंबरला तमिळनाडू. ओके मित्रांनो, आणि पंचायत पद्धतीचा अवलंब करणारे महाराष्ट्र हे कितव्या नंबरचे राज्य आहे? तर ते आहे 9व्या नंबरचे. ठीक आहे मित्रांनो, क्रमांक 11, टिंबटिंब हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो. विस्तार अधिकारी, ज्येष्ठ विस्तार अधिकारी, सभापती पंचायत समिती, गट विकास अधिकारी? तर याचा आंसर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4, गट विकास अधिकारी. गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो. याची मित्रांनो MPSC थ्रू निवड होते. ठीक आहे, गट विकास अधिकारी यांची MPSC थ्रू निवड होते. हा वर्ग 1 किंवा वर्ग 2 या दर्जाचे अधिकारी असतात. ओके, आणि गट विकास अधिकारी यांची तरतूद महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 कलम 97 आहे. ठीक आहे, जर तुम्हाला त्यांचे कार्य विचारले तर कार्य हे कलम 98 त्यांचे कार्य विषयी दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 12, पुढीलपैकी कोणती संस्था स्थानिक संस्था नाही? पंचायत समिती, नगरपंचायत, कटक मंडळ, या सर्व संस्था स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. पर्याय क्रमांक 4. तर याचा आन्सर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4, या सर्व संस्था स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. ठीक आहे, म्हणजेच पंचायत समिती, नगरपंचायत आणि कटक मंडळ. ओके, प्रश्न क्रमांक 13, ग्रामसभा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मिळून बनते? केवळ प्रौढ पुरुष, केवळ प्रौढ स्त्रिया, केवळ ग्रामपंचायत सदस्य, गावातील सर्व प्रौढ मतदार? तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4, गावातील सर्व प्रौढ मतदार यांनी मिळून ग्रामसभा ही बनते. प्रश्न क्रमांक 14, गावातील जन्म, मृत्यू, विवाह इत्यादीची नोंद खालीलपैकी कोणता अधिकारी वा कर्मचारी ठेवतो? ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, कोतवाल? तर याचं आन्सर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1, गावातील जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी याची पूर्ण माहिती ही ग्रामसेवक आपल्याकडे ठेवत असतो. प्रश्न क्रमांक 15, पंचायत राज या विषयाशी घटनेचे कोणते प्रकरण संबंधित आहे? पहिले, 9वे, 15वे कि 10वे? याचं आन्सर आहे मित्रांनो पंचायत राज या विषयाशी घटनेचे 9वे हे प्रकरण संबंधित आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 16, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 7 हे खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? ग्रामपंचायत स्थापना, ग्रामपंचायतीचे कर, ग्रामनीती, ग्रामसभेच्या बैठकी? तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4, ग्रामसभेच्या बैठकी. ठीक आहे, अधिनियम 1958 मधील कलम 7 हे ग्रामसभेच्या बैठकी या विषयाशी संबंधित आहे. जर तुम्हाला विचारलं पर्याय क्रमांक 1 म्हणजे ग्रामपंचायत स्थापन हे कोणत्या कलमात दिलेलं आहे, तर कलम नंबर 5. ठीक आहे, जर तुम्हाला विचारलं ग्रामपंचायतीचे कर
ते कोणत्या कलमाशी कोणत्या कलमामध्ये आहे, तर कलम नंबर 124. ठीक आहे, जर ग्रामनिधी विचारलं तर कलम 57 त्याविषयी नोंद दिलेली आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 17, ग्रामपंचायतीच्या अर्थसंकल्पास पंचायत समितीने किती दिवसात मंजुरी देणे आवश्यक आहे? 15 दिवस, 21 दिवस, 2 महिने किंवा यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3, 2 महिने. ग्रामपंचायतीच्या अर्थसंकल्पास पंचायत समितीने 2 महिन्यात मंजुरी देणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 18, यशवंत पंचायत राज अभियान कशाशी संबंधित आहे? जलव्यवस्थापन, पर्यावरण संतुलन, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यशीलतेचे मूल्यमापन, की स्त्रियांचा पंचायत राज संस्थेतील सहभाग? याचा आंसर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यशीलतेचे मूल्यमापन याच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 19, सरपंचांची निवड गावातील सर्व प्रौढ मतदारांकडून प्रत्यक्ष मतदान पद्धतीने व्हावी अशी शिफारस टिंबटिंब समितीने केली. पर्याय आहेत ल. ना. बोंगिरवार, वसंतराव नाईक समिती, बलवंतराय मेहता समिती, पी. बी. पाटील समिती. तर याचा आन्सर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4, पी. बी. पाटील समिती. म्हणजेच सरपंचाची निवड गावातील सर्व प्रौढ मतदारांकडून प्रत्यक्ष मतदान पद्धतीने व्हावी अशी शिफारस पी. बी. पाटील या समितीने केली. ठीक आहे मित्रांनो, जर तुम्हाला त्याची स्थापना दिनांक विचारली तर पी. बी. पाटील यांची स्थापना दिनांक आहे 18 जून 1984. ठीक आहे, जर ल. ना. बोंगिरवार समिती कधी स्थापन झाली असे विचारले तर 2 एप्रिल 1971 ही समिती स्थापन झाली. वसंतराव नाईक समिती ही 1 मे 1960 स्थापन झालेली आहे. आणि बलवंतराय मेहता ही समिती 16 जानेवारी 1957. ठीक आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, सरपंचास राजीनामा द्यावायचा असल्यास त्याने तो कोणास सादर करावा लागतो? गट विकास अधिकारी, सभापती पंचायत समिती, अध्यक्ष जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी? तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, सभापती पंचायत समिती यास तो सादर करावा लागतो. ठीक आहे, जर सभापतींना राजीनामा द्यायचा असेल तर ते जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाकडे देतात. ओके, एवढं मित्रांनो लक्षात ठेवा. आणि जर जिल्हा परिषद अध्यक्षांना जर राजीनामा द्यायचा असेल तर ते डायरेक्ट विभागीय आयुक्ताकडे आपला राजीनामा सादर करतात. क्रमांक 21, खालीलपैकी कोणते कार्य ग्रामपंचायतीच्या विकासाच्या कामाशी संबंधित नाही? पर्याय आहेत आरोग्य संवर्धन, शिक्षण, सत्कार समारंभ, दिवाबत्ती. तर याचं आन्सर आहे मित्रांनो तुम्हाला सगळ्यांनाच ऑप्शनवरून माहिती झालं असणार की याचं पर्याय क्रमांक 3, सत्कार समारंभ हे ग्रामपंचायतीच्या विकासाच्या कामाशी संबंधित नाही, म्हणजे त्यांचे कामाशी संबंधित आहे म्हणजेच आरोग्य संवर्धन, शिक्षण आणि दिवाबत्ती. प्रश्न क्रमांक 22, ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत? पर्याय आहेत गट विकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी की जिल्हा अधिकारी? याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3, ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचे अधिकार हे मुख्य कार्यकारी अधिकारी यास आहे. प्रश्न क्रमांक 23, लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या टिंबटिंब एवढी असते. पर्याय आहेत 5 व 15, 5 व 17, 7 व 17 आणि 6 व 17. याचा आन्सर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक
3 7 ते 17 एवढी असते. ठीक आहे, जर तुम्हाला पंचायत समितीची सदस्य संख्या विचारली तर ती आहे 15 ते 25, आणि जर जिल्हा परिषदेची सदस्य संख्या जर विचारली तर ती आहे 50 ते 75. प्रश्न क्रमांक 24, जिल्हा परिषद अध्यक्षांना आपला राजीनामा टिंबटिंबकडे द्यावा लागतो. याचं उत्तर मी पहिले सांगितलेलं आहे, तरी तुम्ही मित्रांनो तुम्ही याचं आन्सर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. ठीक आहे, तर चला बघूया कोणी कोण बरोबर उत्तर देतं ते. चला प्रश्न क्रमांक 25, जिल्हा परिषदेचे कामकाज स्थायी समितीसह एकूण टिंबटिंब समित्यामार्फत चालते. पर्याय आहेत 10, 9, 11 की 5. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1, 10 समित्यामार्फत चालते. ठीक आहे, जर तुम्हाला विचारले 10 समित्या कोणत्या, तर तुम्हाला त्या समित्या थोड्या लक्षात ठेवायचं आहेत. मी तुम्हाला सांगतो, पहिली आहे स्थायी समिती, दुसरी महिला बाल कल्याण, तिसरी आहे कृषी समिती, ठीक आहे, चौथी आहे पशुसंवर्धन व दुग्ध विकास समिती, पाचवी आहे शिक्षण समिती, सहावी आहे वित्त समिती, सातवी आहे बांधकाम समिती, त्याच्यानंतर आहे आरोग्य समिती, आणि 9 नंबरची आहे जल व्यवस्थापन व जल निस्सारण समिती, आणि जी 10 नंबरची आहे शेवटची ती म्हणजे समाज कल्याण समिती. तुम्हाला या समित्या नॉर्मली लक्षात ठेवायच्या आहेत मित्रांनो. तर चला प्रश्न क्रमांक 26, जर एखाद्या सरपंचाविरुद्ध न्यायालयामध्ये फौजदारी स्वरूपाचा खटला चालू असेल तर त्याला निलंबित करण्याचे अधिकार टिंबटिंब यांना आहेत. पर्याय आहेत मित्रांनो, जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी की विभागीय आयुक्त. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3, जर एखाद्या सरपंचाविरुद्ध न्यायालयामध्ये फौजदारी स्वरूपाचा खटला चालू असेल तर त्याला निलंबित करण्याचे अधिकार हे जिल्हाधिकारी यांना आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 27, सर्वसाधारणपणे ग्रामपंचायतीची सभा टिंबटिंब एकदा घेतली जाते. पर्याय आहेत मित्रांनो आठवड्यातून, महिन्यातून, पंधरवाड्यातून की 3 महिन्यातून. तर याचं आन्सर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, महिन्यातून. सर्वसाधारणपणे ग्रामपंचायतीच्या सभा महिन्यातून एकदा घेतली जाते. ठीक आहे, जर तुम्हाला विचारलं ग्रामसभा केव्हा किंवा किती वेळा घेतली जाते, तर ग्रामसभा मित्रांनो 4 वेळा घेतली जाते. ते 4 दिवस म्हणजे व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यातला पहिला दिवस आहे 26 जानेवारी, दुसरा आहे 1 मे, 15 ऑगस्ट आणि 2 ऑक्टोंबर. ठीक आहे, 2 ऑक्टोंबरला गांधी जयंतीला या दिवशी सुद्धा ग्रामसभा घेतली जाते. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 28, ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक प्रथम कोण मंजूर करते. पर्याय आहेत मित्रांनो जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामसभा, ग्रामसभा सदस्य मंडळ. याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3, ग्रामसभा. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 29, ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतो. तर याचे पर्याय आहेत मित्रांनो तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, राज्य निर्वाचन आयोग की जिल्हाधिकारी. तर याचं आन्सर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1, तहसीलदार. ग्रामपंचायतीचे प्रभाग हे तहसीलदार जाहीर करतात. प्रश्न क्रमांक 30, जिल्हा पातळीवर पूर्णपणे ई ऑफिसचा उपयोग करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता आहे. पर्याय आहेत मित्रांनो सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे. याचं उत्तर आहे मित्रांनो सिंधुदुर्ग. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 31, ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो. पर्याय आहेत मित्रांनो ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील की
तलाठी। तर हा प्रश्न आहे मित्रांनो तुमच्यासाठी। चला तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये याचे बरोबर उत्तर मला कमेंट करून सांगा। प्रश्न क्रमांक 32, राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार ग्रामपंचायतींना कशासाठी दिला जातो? पर्याय आहेत कर वसुली, शैक्षणिक कार्य, ई ग्रामपंचायत, चौथा ही यापैकी नाही। तर याचं बरोबर आन्सर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3, राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार ग्रामपंचायतींना ई ग्रामपंचायत यासाठी दिला जातो। प्रश्न क्रमांक 33, ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करतो? पर्याय आहेत मित्रांनो राज्य सरकार, जिल्हा अधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती। तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ग्रामपंचायतीला कर्ज मंजूर हे पर्याय क्रमांक 3, जिल्हा परिषद हे मंजूर करतात। प्रश्न क्रमांक 34, दिवाबत्तीची सोय करणे हे खालीलपैकी कोणाचे काम आहे? पर्याय आहेत मित्रांनो ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद की राज्य शासन। तर मित्रांनो याचं बरोबर आन्सर आहे तुम्हाला माहिती असणार की ग्रामपंचायत। ठीक आहे, दिवाबत्तीची सोय करणे हे ग्रामपंचायतीचं काम आहे। त्याबरोबरच त्यांचं आरोग्य सर्वंदर, शिक्षण, दिवाबत्ती यासाठी सुद्धा ते म्हणजे काम करतात ते। प्रश्न क्रमांक 35, सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली? पर्याय आहेत मित्रांनो बलवंतराय मेहता समिती, व्ही टी कृष्णचारी समिती, तकमल जैन समिती, व्ही के राव समिती। याचं बरोबर आन्सर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3, तकमल जैन समिती। प्रश्न क्रमांक 36, ग्रामसेवकाची निवड कोण करतो? पर्याय आहेत मित्रांनो पंचायत समिती, ग्रामपंचायत, राज्य शासन, जिल्हा निवड समिती। तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4, ग्रामसेवकाची निवड हे जिल्हा निवड समिती ही करते। प्रश्न क्रमांक 37, महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा कारभार टिंबटिंबच्या मुंबई ग्रामपंचायत कायदावट्यातील वेळोवेळी झालेल्या बदलानुसार चालतो? तर पर्याय आहेत मित्रांनो 1957, 1958, 1959 की 1960। त्याचं बरोबर आन्सर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा कारभार हा 1958 मुंबई ग्रामपंचायत कायदा व त्यातील वेळोवेळी झालेल्या बदलानुसार चालतो। प्रश्न क्रमांक 38, महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च खालीलपैकी कोण करते? पर्याय आहेत मित्रांनो पूर्णतः ग्रामपंचायत करते, पूर्णतः राज्य सरकार, तिसरा आहे राज्य शासन आणि ग्रामपंचायत समसमान, चौथा आहे जिल्हा परिषद आणि राज्य शासन समसमान। त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3, महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचा वेतनावरील खर्च हा राज्य शासन आणि ग्रामपंचायत समसमान करतो। प्रश्न क्रमांक 39, सरपंच पदासंदर्भात कोणते वैशिष्ट्य गैरलागू ठरते? पर्याय आहेत मित्रांनो निवडणूक, अनुसूचित जातीसाठी आरक्षण, तिसरा आहे प्रत्यावहन, चौथा आहे स्त्रियांसाठी आरक्षण। याचा आन्सर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3, प्रत्यावाहन। प्रश्न क्रमांक 40, थेट सरपंच निवड पद्धत राज्यात कधी स्वीकारली गेली? पर्याय आहेत मित्रांनो 2015, 2016, 2017 की 2018। याचा आन्सर आहे मित्रांनो 2017, थेट सरपंच निवड पद्धत ही 2017 स्वीकारली गेली। प्रश्न क्रमांक 41, ग्रामपंचायती संघटित करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक टिंबटिंब मध्ये करण्यात आली आहे? पर्याय आहेत मित्रांनो कलम 39 अ, कलम 40, कलम 43 अ ही कलम 44।
याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 कलम 40 ग्राम पंचायती संघटित करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक 40 मध्ये करण्यात आली आहे. कलम 39 अ याच्यामध्ये मित्रांनो समान न्याय व कायदेविषयक सहायताबद्दल माहिती आहे. कलम 43 अ याच्यामध्ये कामगारविषयी माहिती आहे आणि कलम 44 मध्ये नागरी संहिता व कायदा करणे याविषयी माहिती आहे. प्रश्न क्रमांक 42 पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीची निवड टिंबटिंब कार्यकालासाठी होते. पर्याय आहेत मित्रांनो 1.5 वर्ष 2.5 वर्ष 5 वर्षे की 1 वर्ष. याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 2.5 वर्ष. पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीची निवड ही 2.5 वर्ष कार्यकालासाठी होते. प्रश्न क्रमांक 43 जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची भूमिका समितीची होय. पर्याय आहेत मित्रांनो स्थायी समिती, अर्थ समिती, शिक्षण समिती की समाज कल्याण समिती. तर मित्रांनो सर्वात महत्त्वाची भूमिकाची समिती म्हणजे स्थायी समिती ही सर्वात महत्त्वाची समिती मानली जाते मित्रांनो, हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 44 पंचायत राज हा विषय मध्ये समाविष्ट आहे. ते टिंबटिंब होतं मित्रांनो, पंचायत राज हा विषय टिंबटिंबमध्ये समाविष्ट आहे. तर पर्याय आहेत मित्रांनो केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची की शेषाधिकार. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 पंचायत राज हा विषय राज्य सूची यामध्ये समाविष्ट आहे. बऱ्याच प्रश्न परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, पुढे सुद्धा विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 45 जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो. पर्याय आहेत मित्रांनो जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, जिल्हा अधिकारी की मुख्य कार्यकारी अधिकारी. याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख असतो. प्रश्न क्रमांक 46 त्रिस्तरीय पंचायत राज मधील मधली संस्था कोणती. पर्याय आहेत मित्रांनो पंचायत समिती, निवड समिती, ग्राम पंचायत की जिल्हा परिषद. याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 पंचायत समिती. प्रश्न क्रमांक 47 मुंबई ग्राम पंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला. पर्याय आहेत 1957, 1958, 1961 की 1962. याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 1958 मुंबई ग्राम पंचायत अधिनियम हा 1958 वर्षी संमत करण्यात आला. प्रश्न क्रमांक 48 ग्राम पंचायतीचा कार्यकाल टिंबटिंब असतो. पर्याय आहेत 1.5 वर्ष, 5 वर्ष, 3 वर्षे की 2 वर्ष. तर याचं उत्तर आहे मित्रांनो 5 वर्ष. ग्रामपतीचा कार्यकाल हा 5 वर्ष असतो, तुम्हाला सर्वांना माहिती असेल याचं उत्तर. चला प्रश्न क्रमांक 49 ग्रामपंचायत प्रशासनाचा प्रमुख कोण असतो. तर चला मित्रांनो याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या. ठीक आहे, चल पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 50 शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो ग्रामपंचायतींना 100% ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी पुरविणारे देशातील पहिले राज्य कोणते. पर्याय आहेत मित्रांनो गुजरात, केरळ, महाराष्ट्र की तमिळनाडू. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ग्रामपंचायतींना 100% ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी पुरवणारे देशातील पहिले राज्य म्हणजेच केरळ आहे. ठीक आहे मित्रांनो, मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू मित्रांनो. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करून द्या तुमच्या मित्रांपर्यंत. ओके मित्रांनो, हॅव अ नाईस डे, तुमचा दिवस शुभ असो. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.